नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। चला मित्रांनो पाहूया आज कशा प्रकारे मार्केटने पुन्हा एकदा गुगली टाकली आणि अपेक्षा भंग मोस्टली सगळ्यांचा झालेला आहे। पाहूया उद्याचं मार्केट दिशाहीन राहील का दिशादर्शक राहील, कुठल्या कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण सध्या पाहतोय की मार्केट त्या दिशेने पळतंय। मोस्टली जे नवीन ट्रेडर्स आहेत मोस्टली खूप कन्फ्यूज कंडिशन्स मध्ये, साहजिक आहे मार्केट त्याप्रमाणे बिहेव करते, परंतु काळजी करू नका। मी काय लेवल्स देतोय त्या लेवल्सवर तुम्ही स्टडी करून अनालिसिस करून ट्रेड घ्यायचा प्रयत्न केला तर उत्तम लेवल्स तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील। पुढे जाण्याच्या सांगेल आपला टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका, कारण या सगळ्या मार्केट अपडेट इन डिटेलमध्ये सकाळपासून दुपारपर्यंत बाकीची माहिती आम्ही तुम्हाला देत असतो तिथे। पहिल्यांदा येतोय मी निफ्टीकडे, काही लेवल्स ड्रॉ करून ठेवलेत, काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहेत, त्याप्रमाणे आपण उद्या आपले कॉल किंवा पुट असतील निफ्टीचे त्याला फोकस करायचं आहे। पहिली गोष्ट लक्षात ठेवा, एक चॅनल जर तुम्ही जर पाहिला इथे मी, तर निफ्टी दुपारच्या सत्रामध्ये नॉर्मली रेंज बाउंड होती एका रेंजमध्ये, म्हणजे सर्टन सकाळी जी वाढ झाली त्याच्यानंतर तो खेळत होता। आता महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये लक्षात ठेवा, तेजी करायची उद्या तुम्हाला, तर 18,290 नोट डाऊन करा। 18,290 जर त्याने ब्रेक केला तर तो 18,340 किंवा त्याच्यावर पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल, लक्षात ठेवा हा रेजिस्टन्स उद्या ब्रेक होणं गरजेचं आहे। आता इनकेस तुम्हाला पुट मध्ये बसायचंय तर तुम्हाला इथे लक्ष ठेवायचंय 18,250 ही तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट लाईन राहील। याच्या जर तो खाली येतोय तर तुम्हाला तो अक्षरशः खाली 18,190 पर्यंत घेऊन येईल, म्हणजे हा चॅनल जिकडे ब्रेक होईल तो त्याच्या खालचा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करेल आणि टप्प्याटप्प्याने असं जाईल। इथून जर तो ब्रेकआउट करतोय 18,290 वरती तर तिथून तो तुम्हाला पुन्हा वरच्या साईडला नॉर्मली 100 पॉईंट दाखवायचा प्रयत्न करेल, ओके। आणि ह्या लेवल जर ब्रेक झाल्या, समजा 18,340 जर तो ब्रेक करतोय तर तिथून आणखीन जोरदार अपसाईडला रॅली मिळेल, किंवा जर तो 18,190 ब्रेक करतोय तर पुटमध्ये जोरदार रॅली मिळेल। लक्ष ठेवायचंय ह्या रेंज ब्रेक करतील त्या साईडच्या पुटवर, म्हणजे 18,300 कॉल तुमच्या वॉचलिस्ट मध्ये उद्या ऍड पाहिजे आणि 18,250 पुट किंवा 18,200 पण ठेवू शकता, क्लिअर। आता याच्यानंतर मी येतो बँक निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये काय होतं उद्या आपण पाहूया। याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, बँक निफ्टी पण मोस्टली दुपारच्या सत्रामध्ये रेंज बाउंड झोन मध्ये होती, ओके। जरी ती पॉझिटिव्ह असली सकाळी ज्याप्रमाणे त्याने पिकअप घेतला त्यानंतर काही मोठी रॅली नाही मिळाली। 43,400 उद्याच्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट असेल, 43,400 जर स्ट्रॉंगली ब्रेक करतोय तर तुम्ही त्याच्या कॉलचा विचार करू शकता प्रॉपर अनालिसिस करून तुमचं, तिथपासून तो तुम्हाला 43,790 पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल किंवा अगदी 800 पर्यंत। परंतु या लेवलला तुम्ही गेला 43,790 किंवा 43,750 पर्यंत तर इथे प्रॉफिट बुक झालं पाहिजे, कारण इथून थोडं सेलिंग प्रेशर क्रिएट होणार जर तो वरती जातोय तर। आणि एंट्री कधी मारणार आहे मी, 43,400 ब्रेक केला तरच। आता पुट साईडला जर ज्यांना एंट्री मारायची त्यांनी लक्षात ठेवायचं, इथे आपल्याला कंडिशन आहे 43,190 जर स्पॉट ब्रेक करतोय तर सेलिंग प्रेशर क्रिएट होईल आणि तो 43,000 येईल, म्हणजे काय तर 200 पॉईंट डाऊन साईडला त्याच्यामध्ये पॉसिबल आहेत। आता याच्यामध्ये मोस्टली तो रेंज बाउंड खेळेल, 43,200 ते 43,400 हे 200 पॉईंट मध्ये तुम्हाला मोठं टार्गेट नाही मिळणार, तिथे तुम्ही शांत राहायचंय, ओके। या रेंजला जर ब्रेक केलं तर आधी 43,000 सपोर्ट घेईल आणि इथून एक छोटा बाउन्स बॅक देण्याचा प्रयत्न करेल। इनकेस जर तो ब्रेक करतोय 42,600 तुम्हाला तो फास्ट मध्ये दाखवेल, म्हणजे 43,000 ते 42,600 हे 400 पॉईंट फास्ट रॅली पॉसिबल आहे जर ब्रेक केला तर, ब्रेकडाऊन झाला तर। आणि 43,400 ब्रेकआउट दिला तर तिथून तुम्हाला नॉर्मली वर 300 पॉईंट अप्रॉस तो दाखवू शकतो, ओके। समजलं बँक निफ्टी मध्ये कुठे एंट्री मारायची कुठे एंट्री नाही मारायची, म्हणजे कॉल किंवा पुट दोन्ही पण मी तुम्हाला सांगतोय आणि कुठे शांत राहायचंय ते पण सांगतोय। आता त्यातल्या त्यात उद्या आहे फिन निफ्टीची एक्सपायरी, पाहूया फिन निफ्टीमध्ये आपल्याला कुठे लेवल्स भेटतात कुठे एंट्री मारायची। याच्यामध्ये जर एक पाहायला गेला आपण तर फिन निफ्टीमध्ये 19,250 लेवल नोट डाऊन करा। जर तुम्ही फिन निफ्टीमध्ये पुट साईडचा विचार करताय, जर तो जोपर्यंत तो फिन निफ्टीचा स्पॉट 19,250 ब्रेक डाऊन करून खाली जात नाही, पुटला हात लावायचा नाहीये, ओके। ब्रेक केला तर बिंदास करा आणि तेजी करायची तुम्हाला तर 19,350 टॉप त्यानं ब्रेक करणं गरजेचं आहे। तुम्हाला तिथून तो चांगला स्पाइक देईल, जवळपास 150 पॉईंट वर जाईल 19,500 पर्यंत, ओके। कारण उद्या काय फिन निफ्टीची एक्सपायरी आहे, मोस्टली वोलाटाईल राहतो, चांगल्या मुवमेंट अपेक्षित आहे, अपसाईड पॉसिबल आहे इथपर्यंत जाणे एवढे 19,500 पर्यंत 150 पॉईंट वर त्याचे पॉसिबल आहेत। आणि खाली नॉर्मली जर 19,250 ब्रेक केला तर मग फास्ट डाऊनफॉल येईल 19,000 पर्यंत, म्हणजे 250 पॉईंट इथपासून तुम्हाला मिळतील। दोन्हीकडच्या कंडिशन्स बघतोय लक्षात ठेवा, मला काय वाटतंय डझंट मॅटर,
दाखवतोय काय चार्ट हे इम्पॉर्टंट आहे आणि त्यानुसारच आपण ट्रेड बनवतोय त्यानुसारच उद्या आपण एंट्रीचा प्लॅन करतोय अशा प्रकारे आपण केलं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी मध्ये उद्या कुठे ट्रेड करायचं कुठे एंट्री घ्यायची या सगळ्या गोष्टी पाहिल्या आता तुम्हाला अशा गोष्टी शिकायच्या आहेत हे काय सिंपल सिंपल टेक्निक्स आहेत तर ह्याच्यासाठी आम्ही एक छान प्रोग्राम आणतोय आता 3 दिवसाचा लोणावळ्यामध्ये 27, 28, 29 मेला पूर्ण शनिवार रविवार सगळे टेक्निक शिकवले जातील सोमवारी लाईव्ह मार्केटमध्ये समोर स्क्रीन असेल तुमच्याकडे लॅपटॉप असेल तुम्ही तिथे ट्रेड घेणार आहात आमच्या समोर चुकलं तरी आम्ही सपोर्ट असू आणि छान प्रकारे तुम्ही प्रॉफिट कसे करायचे समोरासमोर दाखवणार आहे की जे रेअरली तुम्हाला कुठेच भेटणार नाहीये जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी बिंदास्त जॉईन करा 880-280-90-90 याला कॉल करा आणि ज्यांना नाही शक्य त्यांनी युट्यूबला फॉलो करा कारण इथेही तुम्हाला बऱ्याच टेक्निक्स मी देण्याचा प्रयत्न करणार आहे याच्यानंतर काही स्टॉक्सची चर्चा करूया पाहूया उद्याच्यासाठी कुठले 4 स्टॉक्स आहेत तुमच्या वॉचलिस्टसाठी आणि तुमच्या स्टडीसाठी पहिला स्टॉक असेल उद्याच्यासाठी जेके लक्ष्मी सिमेंट जेके लक्ष्मी मध्ये आम्हाला एक ब्रेकआउट दिसतोय 795 तो क्लोज झालेला आहे 798 वरती तुम्हाला याच्यामध्ये एक चांगली अपसाइड मुवमेंट मिळेल तर 798 वर लिहून ठेवा तो ब्रेक केला तर तुम्ही याचा विचार करू शकता याच्यानंतर 2 नंबरचा स्टॉक असेल तुम्हाला उद्याच्यासाठी स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड स्टरलाइट मध्ये आम्हाला तो तयारीत दिसतोय एक मोठी उडान घेण्याचा 167.85 क्लोज झालेला मी सांगेल 169 वर याच्यावर लक्ष ठेवा 169 वर याच्यामध्ये बुल्स पुन्हा अग्रेसिव्ह होताना दिसतील आणि तो चांगली एक अपसाइड रॅली दाखवू शकतो इनकेस मार्केट सिनेरिओ उद्या डाऊन राहतोय तर त्याच्यासाठी मी तुम्हाला काही स्टॉक सांगतो त्याच्यामधला पहिला स्टॉक असेल तुम्हाला सन फार्मास्युटिकल्स लिमिटेड सन फार्मावर थोडं कॉशियस राहा कारण आम्हाला जोरदार काहीतरी ते गडबड दिसतीये 961 रुपयाला हा क्लोज झालेला आहे 957च्या खाली याच्यामध्ये तुम्हाला धूमधडाका दिसेल डाऊन साईडला ओके डाऊन साईडला चांगली रॅली पॉसिबल आहे परंतु 957 ब्रेक केले तर तुमचं अनालिसिस वापरायचंय नाहीतर परत माझ्या नावाने म्हणायचं नाही असं झालं तसं झालं कारण अनालिसिस करा हे शिकवतोय मी तुम्हाला कारण तुम्हाला जमाव हे माझं नाहीतर मी तुम्हाला डायरेक्ट टिप्स पण देऊ शकतो ना काय अवघड नाहीये त्याच्यामध्ये तुम्ही सिंपल करू शकता परंतु तुम्हाला जमावं हे माझी आत्मीयता आहे नाही तुम्हाला समजावं म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय 4 नंबरचा स्टॉक आहे तुमच्यासाठी उद्या पॉलीकॅब इंडिया लिमिटेड पॉलीकॅब मध्ये पण आम्हाला एक छान प्रकारे करेक्शन मध्ये येताना दिसतोय तो 3262.90 क्लोज झालेला आहे 3254च्या खाली याच्यावर लक्ष ठेवा जोरदार खालच्या साईडला तुम्हाला ऍटलिस्ट तो 40-50 रुपये दाखवायची याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे कारण तो टॉपला आहे डाऊनफॉल चांगला मिळेल जर मी दिलेली लेवल ब्रेक केली तर आणि तुमचं पण अनालिसिस नेहमी वापरा याच्यामध्ये जेणेकरून तुमचं आणि माझं मग जर एकत्र बरोबर येतं तुम्हाला पण वाटतंय की बाबा हा काहीतरी बरोबर सांगतोय तर तुमचं पण ट्रेड 100% त्या दिशेने जाईल आणि जर कॉन्फिडंट नाही आहे तर थोडं अनालिसिस करा 4 मधले 1 ते 2 स्टॉक आरामात भेटतात त्याच्यामध्ये अशा करतो मी जी काही माहिती असं तुमच्यापर्यंत घेऊन आलो तुम्हाला समजले असेल उद्याचा पूर्ण दिवसाचं व्हिज्युअलायझेशन झालं असेल आणि लोणावळा ज्यांना जॉईन करायचं आहे लवकरात लवकर करा फक्त 50 लोकांचाही गुरुकुल पद्धतीने ट्रेनिंग असेल आशा करतो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता धन्यवाद.